कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह आपल्याकडून निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली आहे. कसबा बावडा इथं विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रयत्नातून महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी 60 लाखाचा निधी प्राप्त झालाय. यातील 10 लाखाच्या निधीतून महानगरपालिका शुगर मिल प्रभाग क्रमांक 1 मधील अष्टविनायक कॉलनी, प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर, शाहू मिल चौक ते आनंदा पंधारे घर जवळील रस्ता आणि गटर्सची कामं केली जाणार आहेत. या कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामासाठी आमदार चंद्रकांत जाधव आणि माझ्याकडून निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. यावेळी सुभाष बुचडे, संदीप नेजदार, मोहन सालपे, गजानन बेडेकर, युवराज उल्पे, माधुरी लाड, शिवाजी जाधव, प्रदीप उल्पे, राजू घराळे, अजित पाटील, मनोहर गवळी, पंडित घराळ, वैशाली पाटील, प्रकाश कामते उपस्थित होते. त्यानंतर रेडेकर मळा इथल्या गटर्सच्या कामाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी धीरज पाटील, शामराव करपे, वैभव गाताडे, मोहन पाटील, सुनील पाटील, निवृत्ती पाटील उपस्थित होते. बलभीम गल्ली इथल्या शाहू तरुण मंडळ ते आनंदा पंधारे घर या रस्त्याच्या कामाचा, पोलीस लाईन कॉलनी ते आष्टेकर नगर आरसीसी गटर कामाचा, लाईन बाजार या ठिकाणी महानगरपालिकेच्या ऐच्छिक फंडातून ज्येष्ठ नागरिकांसाठी 12 लाख रुपये खर्चाच्या विरंगुळा केंद्राचं उद्घाटन आणि लक्ष्मी विलास पॅलेसमधील बिरंजे गल्ली रस्त्याच्या कामाचं आमदार चंद्रकांत जाधव आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला सुरेश कोटकर, सुनील सुतार, युवराज सुतार, सचिन कांबळे, मधुकर बिरंजे, शरद पाटील, अशोक बिरंजे, प्रदीप थोरवत, साई चव्हाण, प्राध्यापक लक्ष्मण खरपे, सिकंदर मकानदार, स्वाती येवलुजे, ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब चव्हाण, सदाशिव पाटील, अक्षय चौगुले, श्रीकांत चव्हाण, शिवाजी भोसले, दिलीप नाटेकर, पप्पू पाटील, आनंदराव पवार, विलास घाटगे, गजानन महामुळकर, विलास कदम, शोभा महामुळकर, अरुण साळसकर, आनंदराव साळसकर, लक्ष्मण देसाई आदी उपस्थित होते.